राहुरी शहरातील आता व्यापाऱ्यांमध्ये रस्ता दुभाजकावरून मतभेद सुरू झालेत. एका व्यापारी संघटनेच्या वतीनं दुभाजकाला विरोध करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर इतर व्यापाऱ्यांनी ती संघटना भाजप प्रणित असल्यानं विकासकामात राजकारण करीत असल्याचा आरोप केलाय. राहुरी शहरातील अग्निशमन दल इमारत ते डॉक्टर खुरुद दवाखान्यापर्यंत रस्ता दुभाजकाचं काम करण्यात येणार आहे. या कामाला विरोध करणारे निवेदन प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, विजय कोहकडे, सुभाष पवार, भैयासाहेब शेळके, प्रभाकर ठोकळे आदींसह व्यापाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर शहरातील इतर व्यापाऱ्यांनी सदर मागणीला जोरदार विरोध केला असून या कामात राजकारण केलं जात असल्याचा आरोप केलाय. अनिल भट्टर, विलास तरवडे, सूर्यकांत भुजाडी, संतोष आगाव, अनिल कासार, अॅडव्होकेट राहुल शेटे, मयूर चुत्तर, नंदकुमार तनपुरे यांनी विश्वासात न घेता व्यापारी असोसिएशन परस्पर भूमिका मांडताय असा आरोप केलाय. राहुरी नगरपालिकेने सरकारी दवाखाना ते राहुरी येथील खुरुद हॉस्पिटलपर्यंत रस्ता दुभाजक टाकण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित केलेला आहे. हा प्रस्ताव आपण या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे. त्या ठिकाणी दुभाजक टाकल्यामुळे तेथे जिरगुणी हॉस्पिटल असेल, दूस हॉस्पिटल असेल, खुरुद हॉस्पिटल असेल व त्या ठिकाणी मोठे व्यापारी आहेत ज्यांच्या 10-10 टायरच्या ट्रका त्या ठिकाणी येत असतात. उद्या दुभाजक टाकल्यामुळं एका बाजूने 3-3 तास 2-2 तास या गाड्या खाल्या होण्यासाठी तिथे थांबतात. यांनी दुभाजक टाकल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक अडचण होणार आहे. तरी आमची नगरपालिकेला आम्ही आज निवेदन देऊन विनंती केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी दुभाजक टाकू नये. व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी राहुरी नगरपरिषदेने विचार करावा. तसंच त्या ठिकाणी आम्ही गेल्या 16 वर्षापासून छत्रपती चौक या पाटीचं त्या ठिकाणी आम्ही चौकाला नाव दिलेलं आहे. नगरपालिकेने आत्ताच त्या ठिकाणी एक स्मारक त्या ठिकाणी करावं असं आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे आणि त्या चौकाला छत्रपती चौक ही दप्तर नोंदणी लावून घ्यावं अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. अन्य कोणतंही नाव त्या ठिकाणी लावू नये. अन्यथा छत्रपतींचे प्रेमी या ठिकाणी नाराज झाले तर त्याचा मोठा आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. आज राहुरी शहरात जे शांततेत वातावरण आहे, नगरपालिकेने कुठल्याही स्वरूपात 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही काम या ठिकाणी करू नये अशी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. जे काम सुरू केलेलं आहे त्या डिवायडरला राहुरी शहरातील त्या रस्त्यावरील जे व्यापारी वर्ग आहे त्यांची व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी तिथं निर्माण होणार आहेत आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्याकारणामुळे आधीच अतिक्रमणामुळे रस्ता लहान झालेला असून आणि तिथं जर डिवायडर टाकले तर रस्त्याने चालणेसुद्धा मुश्किल होऊन जाईल अशी आमची मागणी आहे. तरी नगरपालिकेने त्याचा फेरविचार करून ते काम स्थगित करावं. राहुरी नगर परिषदेच्या खुरुद हॉस्पिटल ते अग्निशामक केंद्र या रस्त्यामध्ये दुभाजकाचं काम चालू आहे. त्या दुभाजकाच्या कामाला राहुरी शहरातील काही व्यक्तींनी व्यापारी असोसिएशन नावाने जो विरोध केला आहे प्रथम त्याचा मी निषेध करतो. कारण की हे सांगायचं झाल्यास राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशन जी आहे ती या ठिकाणी उपस्थित जे लोक आहेत ती व्यापारी असोसिएशन आहे. राहुरी शहरामध्ये अशी रजिस्टर कोणतीही व्यापारी असोसिएशन नाही. मागील लॉकडाऊनच्या काळापासून प्रत्येक व्यावसायिकांचे ठराविक प्रतिनिधी मिळून एक कमिटी निर्माण केली गेली होती व ती कमिटी मिळून निर्णय घ्यायची की लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद कधी करायचा, दुकानं चालू कसे ठेवायचे, नियमाची अंमलबजावणी कशी करायची व प्रशासनाशी चर्चा कशी करायची ही ती कमिटी मिळून ठरवायची. परंतु काल दुर्दैवाने ठराविक जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला आणि राहुरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे, या दुभाजकाला विरोध आहे असं पाठिंब्याचं पत्र दिलं गेलं. परंतु या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. कारण की सर्व व्यापाऱ्यांचा त्या दुभाजकाला पाठिंबा आहे व दुभाजक राहुरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने होणे गरजेचं आहे. दुभाजक झाल्यास निश्चितपणे त्या रोडला अतिक्रमण होणार नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. याबाबत तुम्ही लेखी भूमिका काही मांडली का? याबाबत आम्ही राहुरी नगर परिषदेचे सीओ श्री पुरे साहेब यांना आताच या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. तसेच मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की व्यापारी संघटना जी आहे ती फक्त व्यापाऱ्यांच्या हितासाठी आहे. त्या संघटनेचा कुणी त्यांच्या पक्षीय याच्यासाठी उपयोग करू नये. ज्याला कोणाला व्यापारी असोसिएशनमध्ये राजकारण करायचं असेल त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये जाऊन राजकारण करावे. व्यापाऱ्यांच्या नावाखाली कुणी शहरातील विकास कामांना केलेला विरोध हा सर्व व्यापारी खपवून घेणार नाहीत हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. नगरपालिका असो त्यात राहुरी पण असेल बाकीच्या पण असतील, या ठिकाणी जे नगरसेवक असतील
किंवा या ठिकाणी राहुरी तालुक्यातून किंवा राहुरीचं जे नेतृत्व असेल ते निश्चित या ठिकाणी राहुरी शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा असतात ते उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी नेहमी प्रयत्नशील असतात. मग या ठिकाणी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या ज्या सोयी असतील किंवा बाजारपेठ कशी खुलेल या दृष्टीने जर नेतृत्व या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर त्याला मला वाटतं व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे विरोध करू नये. कारण जर पेठ खुलली तर त्या ठिकाणी बाहेरून पैसे येणार आहे आणि मग व्यापाऱ्यांबरोबरच या ठिकाणी नगरपालिका असेल नागरिक असेल या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी भरभराटीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी जो विकास कामांना काही खोडसाळ लोकांमुळं या ठिकाणी अडथळा येत आहे तर त्या दृष्टीनं बाकीचे सर्व या ठिकाणी राहुरी पेठेतील व्यापारी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही आज नगरपालिकेच्या सेवासाहेबांना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी आपण जे पायाभूत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जे पाऊल टाकलेलं आहे ते निश्चितच चांगलं आहे आणि या ठिकाणी राहुरी तालुक्याचं नेतृत्व आहे जे तनपुरे साहेब या ठिकाणी कदाचित जनतेसाठी किंवा नागरिकांच्या सुविधेसाठी त्यांनी प्रसंगी वाईटपणा पण घेतलेला आहे परंतु राहुरीची पेठ कशी चांगली होईल या दृष्टीने नेहमी ते प्रयत्न करतात. त्यामुळे आमचं व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला त्यांचा भक्कम पाठिंबा आहे आणि आज या ठिकाणी तनपुरे घरांसारखं घर या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळं या ठिकाणी व्यापारी अतिशय शांततेत व्यवसाय करतात. आज या ठिकाणी राहुरीमध्ये जी शांतता आहे कदाचित जिल्ह्यामध्ये इतर कोणत्याही तालुक्यात तुम्हाला दिसणार नाही. म्हणून आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी भक्कमपणे या नेतृत्वाच्या मागं साहेबांच्या मागं या ठिकाणी उभे आहोत. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, महानगर न्यूज ब्युरो, राहुरी.